नमस्कार, लोभसीज किचन मराठी मध्ये आज आपण डोसे केल्यानंतर शेवटी नेहमी थोडं पीठ शिल्लक राहतं, त्यावेळी प्रश्न पडतो यापासून काय बनवावं। तर याच उरलेल्या डोश्याच्या पीठापासून झटपट अप्रतिम असे ढोकळे बनवूया। चला तर माझ्याजवळ इथे डोश्याचं उरलेलं थोडं पीठ आहे आणि ते या वाटीने एक वाटी आहे, तर मिक्सरच्या मोठ्या जार मध्ये घ्यायचे। त्याच वाटीने अडीच वाटी बेसन म्हणजे चणाडाईचे पीठ घेतले। जास्ती ढोकळे बनवायचे असतील तर बेसन अजून थोडे जास्ती घेतले तरीही चालेल, फिक्स असे प्रमाण काहीच नाही। त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतले, पाव छोटा चमचापेक्षाही कमी हळद, दीड छोटा चमचा मीठ, पाऊन छोटा चमचा साखर आणि खलबत्त्यात जाडसर बारीक केलेले दीड इंच आले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या, दोन ते तीन छोटे चमचे तेल आणि बेसन घेतले। त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घ्यायचे व सर्व जिन्नस मिक्सरच्या जार मध्ये फिरवून एकजीव करायचे। तुम्ही इथे कन्सिस्टन्सी आणि जिन्नस किती एकजीव झाले आहे ते बघू शकता। आता हे ढोकळ्याचे तयार झालेले पीठ बॅटर एका मोठ्या बाउल मध्ये काढून 2 मिनिट फेटून घ्यायचे। रात्री असे ढोकळ्याचे बॅटर करून ठेवले तर सकाळच्या वेळी नाश्त्याला कमी वेळात झटपट ढोकळे करता येतात। आता गच्च झाकण ठेवून बाउल रात्रभर घरात जेथे उबदार जागा असेल अशा ठिकाणी ठेवायचा। सकाळी बघू ढोकळ्याचे पीठ बघा किती छान फुलून वर आले आहे आणि जाळी किती मस्त आलेली आहे, तुम्हाला जवळून दाखवते। पीठ हलवून थोडे एकसारखे करायचे। चला तर आधी खोलगट असलेल्या प्लेटला व्यवस्थित सर्व बाजूने तेल लावून घेऊ। ढोकळ्याचे बॅटर फुलल्यानंतर थोडं घट्ट होतं तर यात या चमच्याने 1 चमचा पाणी घालून छान मिसळून घ्यायचे। बॅटर खूप पातळ पण नको आणि घट्ट पण नको, मध्यम कन्सिस्टन्सीचे हवे। आता परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता यात 1.5 छोटा चमचा म्हणजेच 1.5 सॅचेट रेग्युलर इनो घालायचा। इनो नेहमी रेग्युलर किंवा लेमन फ्लेवरचाच घ्यायचा, दुसरा कुठलाही नाही। थोडस पाणी घालून ऍक्टिव्ह करायचा आणि छान 1/2 ते 1.5 मिनिट एकाच डायरेक्शननी मिसळून एकजीव करायचे। बघा पीठ फुलून किती वर आले आहे ते। आता तेल लावलेल्या खोलगट प्लेट मध्ये ओतून प्लेटला थोडे टॅप करायचे आणि ह्या उरलेल्या पिठाचे ढोकळे मी दुसऱ्या प्लेट मध्ये करीत आहे। भांड्यामध्ये आधीच 1.5 ते 2 ग्लास पाणी उकळायला ठेवले होते आणि स्टँड पण ठेवला आहे, तर त्यावर बॅटर असलेली प्लेट ठेवूया आणि झाकण्यासाठी थाळी ठेवली। थाळी घट्ट राहायला वरती जड खलबत्ता ठेवला। सुरुवातीचे 5 ते 6 मिनिट हाय फ्लेम वर आणि नंतरचे 8 ते 9 मिनिट लो टू मिडियम फ्लेम वर होऊ द्यायचे। 16 ते 17 मिनिटांनंतर आपण ढोकळा चेक करूया। ढोकळ्याचा मधला भाग शिजायला जास्ती वेळ लागतो, त्यामुळे आपण मध्येच टूथपिक घालून बघूया। टूथपिक स्वच्छ निघाली म्हणजे ढोकळे परफेक्ट वाफवल्या गेले आहेत। तर आता गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। ढोकळा थंड होतो तोपर्यंत फोडणी करू। त्यासाठी एका पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल घेतले आणि लो टू मिडियम फ्लेम वर गरम झाल्यानंतर त्यावर 1 टीस्पून मोहरी घालू। मोहरी थोडी जास्तीच घ्यायची आणि चांगली तडतडली की लांब चिरलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 2 चिमूट हिंग घ्यायचा। मिरची कढीपत्ता पाने तेलात थोडी झाल्यानंतर 1 वाटी पाणी घ्यायचे। 1/2 चमचापेक्षा थोडे जास्ती मीठ घेतले आणि 3 छोटे चमचे साखर घेतली। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्ती करू शकता। साखर मीठ पाण्यात चांगले मिसळून घ्यायचे आणि पाण्याला लो फ्लेमवर 2 मिनिट उकळू द्यायचे व गॅस बंद करायचा। ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि खूप सॉफ्ट पण झाला आहे, तर चाकूने कडा मोकळा करूया। प्लेटच्या सर्व बाजूने कडा मोकळ्या केल्यानंतर कट करू। कट करताना तुम्हाला हव्या त्या छोट्या मोठ्या आकाराचे पीसेस करू शकता। फक्त एकच लक्षात ठेवायचे, ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा। इथे ढोकळा आपला कट करून झालेला आहे। यातील 1 पीस मी तुम्हाला काढून दाखवते। छान फुललेला आहे, स्पॉन्जी झाला आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती सुंदर जाळी आलेली आहे। नेहमी ढोकळा कट केल्यानंतरच त्यावर फोडणी घालायची, म्हणजे ढोकळ्याची खालपर्यंत एकसारखी चव येते। आता फोडणी घालून झाली की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। यानंतर आपल्याला प्लेट मधील ढोकळे काढायचे आहेत। बघा ते सहजपणे निघतायत आणि ढोकळे खूप सॉफ्ट जाळीदार झाले आहेत, तसेच ते चवीला पण अप्रतिम आहेत। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।